नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी अनेक वर्षांपासून नवोदित कवींना मार्गदर्शन केलंय, तसेच त्यांनी अनेक साहित्यांचं लेखन केलंय। नगरमध्ये झालेल्या साहित्य संमेलन आणि कवी संमेलनामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांचं साहित्य क्षेत्रात मोठं योगदान आहे असं प्रतिपादन फिनिक्स सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोर्डे यांनी केलंय। ज्येष्ठ कविवर्य चंद्रकांत पालवे यांना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रातील मानाचा राज्यस्तरीय छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार, त्यांच्या मोहर उजेड वाटांवर या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झालाय। या कविता संग्रहाचे गणराज प्रकाशन यांनी प्रकाशित केलाय। तसेच कवी चंद्रकांत पालवे यांना अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फिनिक्स सोशल फाउंडेशन, गणराज प्रकाशन आणि साहित्यिक यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। याप्रसंगी फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक जालिंदरभाऊ बोरुडे, गणराज प्रकाशनाचे प्रकाशक प्राध्यापक गणेश भगत, अहमदनगर जिल्हा वाचनाचे उपाध्यक्ष दिलीप पांढरे, ज्येष्ठ कवी सुधीर पाठक, कविवर्य सरा गोरे, पत्रकार संजय सावंत, पल्लवी कुमार, संजय गाडेकर, संकेत पाठक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। माझे मित्र जालिंदर बोरुडे, संजय सावंत आणि गणेश भगत यांच्या प्रेमापोटी हा माझा सत्कार होतो आहे। माझ्या मोहर उजेड वाटावर या पुस्तकाला चौथे शिवाजी महाराज संस्थेतर्फे पुरस्कार देण्याची जी योजना आहे त्यामुळं मलाही खूप आनंद झाला आहे की माझ्या संस्थेमध्ये मी आता रिसर्च करतो आहे त्या ठिकाणीच मला पुरस्कार मिळते, फार मोठी गोष्ट आहे। माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या पुरस्कारापैकी हा पुरस्कार आहे आणि हा माझ्या घरचा पुरस्कार आहे। चौथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज पतसंस्था आणि मराठा विद्या प्रसारक मंडळ हे शिक्षणाचं मूळ केंद्र आहे। माझ्या आयुष्याचा बराचसा काळ ह्या संस्थांमधून गेल्यामुळं, शिक्षणाच्या अर्थाने गेल्यामुळं मला नेहमीच आनंद होत आला आहे। माझा पाचवा कविता संग्रह मोहर उजेड वाटावर हा गणेश भगत, गणराज प्रकाशन यांनी प्रकाशित केल्यामुळं मला खूप आनंद होतो आणि आमचे नेत्रदूत चालिंदर बोरुडे आणि पत्रकार संजय सावंत भांबरकर या सर्वांचंच नेहमी योगदान आणि सर्वांचंच माझ्यावर असलेलं अतिस्नेह आणि प्रेम यामुळेच माझा सत्कार होतो आहे। आज मला खूप आनंद होतो। आमचे मार्गदर्शक कविवर्य चंद्रकांतजी पालवे साहेब यांना नुकताच चौथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य त्यांच्या पुस्तकासाठी साहित्य पुरस्कार मिळाला आहे। मोर उजेड वाटा या पुस्तकाला आज साहित्य पुरस्कार मिळाला। बरोबर, खरोखरच आपल्याला राज्यस्तरीय पुरस्कार अहमदनगरला एक भूषण व्हावं असा हा पुरस्कार मिळाला चंद्रकांतजी पालवे साहेबांना। त्यामुळं आम्ही फिनिक्स सोशल फाउंडेशन गणराज प्रकाशन यांच्या वतीने आत्ता त्यांचा नुकताच आज या ठिकाणी सन्मान केला आहे आणि निश्चितच आम्हालाही अभिमान आहे की आज आमचे जे मार्गदर्शक आहेत कविवर्य व चंद्रकांतजी पालवे साहेब यांना आता दोन्ही म्हणजे दोन प्रकारचे त्यांचा आज या ठिकाणी सन्मान केला आहे। त्यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आणि दुसरं त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही निवड झाली, त्याबद्दलही त्यांचा आज सन्मान केला आणि निश्चितच असा दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी पालवे सरांना जो पुरस्कार मिळाला आणि संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असा हा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी त्यांचा सन्मान सर्व आमचे फिनिक्स सोशल फाउंडेशन असेल, गणराज प्रकाशन असेल, अमोल भांबरकर मित्र असेल, संजयसिंह सावंत आमचे ज्येष्ठ पत्रकार यांचाही या सत्कारात मोठा सहभाग असतो आणि तेही अमोलजी भांबरकर असतील, संजयजी सावंत असतील, तेही आम्हाला वेळोवेळी आमच्या ह्या उपक्रमासाठी आम्हाला मदत करतात। मी त्यांचंही अभिनंदन करेन आणि पुन्हा एकदा पालवे साहेबांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे परम मित्र श्री साहित्यिक आणि कवी पालवे साहेब यांना जे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मिळालं पुरस्कार मिळाला त्याबद्दल लाईव्हतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। एवढं बोलून मी मला उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अमोल भांबरकर अहमदनगर।